कवठेसरच्या उपसरपंचपदी काँग्रेस पक्षाच्या सौजरीना फकीर यांची निवड सरपंचांच्या दोन मताच्या अधिकाराचा झाला वापर कवठेसरच्या उपसरपंचपदी काँग्रेस पक्षाच्या सौजरीना बशीर फकीर यांची निवड झाली निवडीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच पोपट भोकरे होते उपसरपंच पदासाठी सौजारीना बशीर फकीर स्वाभिमानीचे बाळासो दाळे व भाजपाचे पैलवान शिवलिंग पाटील शिवगोंडा पाटील या तिघांचे अर्ज दाखल झाले होते यापैकी बाळासू तेरदाळे यांनी अर्ज माघारी घेतल्यानं उपसरपंच पदासाठी निवडणूक काँग्रेस पक्षाच्या सौजरीना फकीर व भाजपचे पैलवान शिवगोंडा श्यामगोंडा पाटील यांच्यात झाली निवडणुकीसाठी गुप्त मतदानाचा वापर करण्यात आला शासनाच्या नवीन आदेशानुसार जर उपसरपंच निवडी दरम्यान समान मतं पडल्यास सरपंचांना आणखीन एका मताचा अधिकार देण्यात आला आहे या अधिकारानुसार समान मतं पडल्यानंतर सरपंच यांनी केलेल्या मतदानानंतर असो फकीर यांची निवड झाली लोकनियुक्त सरपंचांना एक जादा मतदानाचा अधिकार मिळालाय तो प्रथमच शिरोळ तालुक्यात येथे हा नियम वापरण्यात आला यडगावकर गटाचे सरपंच पोपट भोकरे यांच्या गटात पाच सदस्य निवडून आले तर भाजपाचे पैलवान शिवगोंडा पाटील सह बिनविरोध तीन आणि स्वाभिमानी पक्षाचे तीन असे एकूण अकरा सदस्य एक लोकनियुक्त सरपंच मतदान झालं नंतर आणखीन एक मत सरपंचाने दिलं आणि दोन मतांचा यावेळी सरपंचानी हक्क बजावला निकालानंतर काँग्रेस व यडरावकर गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली यावेळी निवडणूक नी। निरीक्षक म्हणून संपतराव मुळीक तलाठी महादेव रेगे ग्रामसेवक सी ए गायकवाड यांच्यासह गावातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा